आजचे राशी भविष्य या सात राशींना मिळणारे यश पाहून दुश्मन सुद्धा जळून खाक होणार. 6 जून 2022. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हास अशा काही राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांना खूप मोठे यश मिळणार आहे. मित्रांनो, संपूर्ण राशी भविष्य या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही आमचा चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. तर चला मग जाणून घेऊया त्या राशीबद्दल. मेष राशी, कोणताही वैयक्तिक अपयश तुमच्या तणावाचे कारण बनू शकते. तुम्हाला ज्या समस्या येत आहेत त्या शोधा आणि व्यवस्थापित करा. तुम्हाला अपेक्षित वारशामधून पैसा मिळू शकते. भविष्यासाठी सकारात्मक कृती ठरविण्यासाठी हुशारीने गुंतवणूक करा. आज आपण पर्यावरणाचा सुसंवाद वाढवू. वृषभ राशी, तुमचे कोणतेही महत्त्वाचे करार, टाय अप आणि वाटगाठींवर चर्चा करण्यासाठी मीटिंग घेऊ शकते. जर तुमचे लग्न झाले नसेल तर लग्नाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. आजी किंवा सर्वात मोठी स्त्री तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. मिथुन राशी, तुम्ही अलीकडे करत असलेल्या मेहनतीमुळे तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो. सध्याचा काळ तुमच्यासाठी फायदेशीर आहे. आपल्या दैनंदिन दिनचर्येमधून बाहेर पडून आपल्या विचारांना आणि स्वप्नांना सामोरे जा. हे पहा आणि कोणतेही निर्णय हे मोठे घेण्यापूर्वी तुम्ही विचार करू शकता. कर्क राशी, काम हे सध्या तणावाचे स्रोत असल्यासारखं वाटेल, त्यामुळे मित्रांसोबत या मजेशीर वेळेचा आनंद घ्या आणि चिंता दूर करा. कोणत्याही गोष्टीवर अनावश्यक आणि फालतू खर्च टाळा. चंद्राच्या नवीन टप्प्यांसह तुम्हाला जीवनाचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल, ज्यामुळे तुम्हाला अनेक सुवर्णसंधी मिळतील. सिंह राशी, घरामध्ये तुम्हाला ज्या संघर्षाचा सामना करावा लागत आहे त्यांना सामोरे जा. तुमचे पैसे हुशारीने आणि संशोधन केल्यावरच गुंतवा. कठोर परिश्रम आवश्यक आहे. जेव्हा घरगुती बाबी तुमच्या सामोरे येतील तेव्हा तुम्ही नवीन सापडलेल्या सुखसमृद्धीचा आनंद घेऊ शकाल. कन्या राशी, शिक्षण किंवा अध्यात्माशी संबंधित कोणताही प्रवास तुमच्या कार्डमध्ये आहे. शब्द, चित्र, कला किंवा संगीत याद्वारे तुमच्या कल्पना शेअर करा. करिअरमध्ये बदल होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक दबाव जाणवेल. अपघात, दुःखपात किंवा आजार टाळण्यासाठी काळजीपूर्वक प्रवास करा. तुळ राशी, तुम्हाला त्रास देणारे रहस्य तुमच्या कुटुंबासह शेअर करणे आवश्यक आहे. तुम्हाला त्रासदायक वातावरणांपासून विश्रांती घ्या. अलीकडील प्रवासाच्या योजनांमुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. परंतु लवकरच तुम्हाला अनपेक्षित उत्पन्नाद्वारे पैसे मिळतील. रुचिक राशी, कायदेशीर आणि व्यावसायिक बैठकी तुमच्या दिवसावर वर्चस्व गाजवू शकतं. आपल्या शारीरिक काळजीसाठी वेळ काढा. भागीदार आणि गुंतवणुकांसोबत वेळ घालावा, विशेषतः जे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. उरलेली कामे पूर्ण करा कारण लवकरच तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील. धनु राशी, कोणत्याही नुकसानामुळे तुमचे दुःख किंवा संघर्ष होऊ शकतो. मुलांसोबत किंवा पाळीव प्राण्यांसोबत घालवलेल्या वेळेत संतवन मिळवा. वृद्धांना आरोग्य किंवा कायदेशीर बाबींमध्ये तुमचा वेळ आणि काळजी घ्यावी लागेल. कठोर परिश्रम आणि सकारात्मक वृत्तीने अडथळे पार करता येतात. मकर राशी, तुमचे अलीकडील यश साजरे करा. एखाद्या खास व्यक्तीसोबत रोमॅन्ससाठी वेळ काढा. नेटवर्किंग आणि मुत्सद्दीपणा तुम्हाला नवीन क्लब आणि गटांमध्ये कनेक्शन बनवण्यास मदत करेल. ही मैत्री भविष्यात नेटवर्किंगची व्याप्ती वाढवू शकते. कुंभ राशी, तुम्ही सध्या तुमच्या कामाचा आनंद घेत आहात. तुमच्या नेतृत्व गुणाचे इतरांकडून कौतुक केले जाते आणि तुम्हाला बक्षीस मिळू शकते किंवा तुमचा पगार वाढू शकतो.
आपल्या कुटुंबासोबत साजर करा, आपल्या कुटुंबासोबत थोडा वेळ काढा। खरी व्यक्ती म्हणून तुमची ओळख आता घट्ट होत आहे। मीन राशी, कायदेशीर बाबींसाठी प्रवास करावा लागेल। तसे असल्यास नवीन ठिकाणे पाहण्याचा आणि तुमची क्षितिजे विस्तृत करण्याचा आनंद घ्या। शिक्षण पूर्ण करण्यासाठी उत्तम काळ आहे। तुमच्या विश्वासातील नवीन स्वारस्य एखाद्या मार्गदर्शक किंवा वडिलांकडून प्रेरित असू शकते। तर ज्या सात राशींबद्दल बोलत आहोत त्या राशी आहे मेष, मिथुन, कर्क, कन्या, तुळ, धनु आणि कुंभ। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही जाणून घेतलात। रोजच अशा प्रकारे राशीफळ पाहण्यासाठी आमचा चॅनल ॲस्ट्रो मार्टीला सबस्क्राईब करा। तर चला मग भेटूया नव्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।